अजून फक्त 1 मिनिट कोण जॉईन होतो काय बघूया, नाहीतर मग आपण आजचं लेक्चर सुरू करू. ओके okay. तर आजपासून आपण काय करणार आहोत, आपला जो लॉजिक आहे त्यामधील पार्ट वन आपण गेल्या लेक्चरच्या वेळी कव्हर केलेला होता. आणि आपण काय केलंय तर पार्ट टू मध्ये जे काही 4 टॉपिक आहेत ते शिकवायला सुरुवात केली होती. त्यापैकी पार्ट टू मधील नोशन ऑफ कॉज हा जो काही चॅप्टर होता त्याच्यामध्ये एखाद्या घडणाऱ्या घटनेमागे कारण नक्की आपण का शोधतो, कसं शोधतो, त्यामागील उद्देश काय, त्याची वैशिष्ट्य काय, ही समजून घेतली होती. आज आपण काय करूया, सायंटिस्ट एखाद्या प्रश्नावर उत्तर कसं शोधतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. याच्या संदर्भात टॉपिक आहे हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड अँड हायपोथेसिस. तर काय काय बघायचं बघा, पहिली गोष्ट बेसिक मेथड काय आहे, या मेथडचे स्टेजेस काय असणार, त्याचं स्वरूप काय आहे. एखादा हायपोथेसिस चांगलं होण्यासाठी किंवा सिद्ध होण्यासाठी किंवा ते परफेक्ट होण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहेत, याचं व्हेरिफिकेशन कसं होतं, याचं प्रूफ कसं शोधायचं, याचे प्रकार काय. तर पहिलं बघूया हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड. आता लक्षात घ्या, बेसिकली हायपोथेसिस म्हणजे काय, एक अंदाज असणार आहे की एखादी घटना जी काय घडते ती जर ऑलरेडी इस्टॅब्लिश एखादा रूल असेल तो जर एक्सप्लेन करू शकत नसेल तर अशा वेळी त्या घटनेचं कारण शोधण्यासाठी वेगवेगळे अंदाज लावले जातात. हे जे काय अंदाज असतात त्यालाच आपण हायपोथेसिस म्हणायचे. फॉर एक्झाम्पल बघा, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं, वरून खाली पडलंय म्हणून त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. पण समजा आपल्याकडे नारळाच्या पोकळीच्या बागा आहेत, एखादा नारळ खाली पडण्याऐवजी वर जायला सुरुवात झाली, आता न्यूटनचा लॉ ती गोष्ट एक्सप्लेन करू शकेल का? नाही. कारण आता काय होतंय, दरवेळी न्यूटनच्या लॉ प्रमाणे एखादी गोष्ट हातातून पडली असेल तर ती खाली जात होती, पण आता प्रत्येक गोष्ट वर जायला सुरुवात झाली. मग आता काय होणार आहे, आता सायंटिस्ट असू द्या किंवा लेमेन असू द्या, कोणीही असेल तो काय करणार आहे, त्या ठिकाणी अंदाज लावायला सुरुवात करेल की वस्तू तर खाली पडली पाहिजे कारण ग्रॅव्हिटी आहे, खाली खेचणार आहे, मग वर का जाते. मग यावेळी आपण जे काही अंदाज लावून जे काही उत्तर शोधायचा प्रयत्न करू त्यालाच आपण हायपोथेसिस मानतो. आता एक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण काही फेमस हायपोथेसिस बघूया आणि त्यांनी काही प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे शोधली, कशा प्रकारे दिली ते पण बघूया. त्यातील पहिलं आहे कोणतिकी एक्सपेडिशन. आता लक्षात घ्या, हे जे काही 5 फेमस हायपोथेसिस जी काही एक्झाम्पल आहेत ती तुमच्यासाठी शॉर्ट नोटच्या दृष्टीने महत्वाची आहेत. पहिला आहे कोणतिकी एक्सपेडिशन. आता इकडे काय झालंय बघा, सिमिलॅरिटीज बिटवीन द एन्शियंट ट्रेडिशन ऑफ नेटिव्ह ऑफ साऊथ सी आयलंड अँड इनहॅबिटंट ऑफ साऊथ अमेरिका. माझा आवाज क्लिअर येतोय का? जरा मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर येतोय का, की आवाज तुटत येतोय किंवा मध्ये मध्ये नेट कनेक्शन गेल्यासारखं वाटतंय, असं काय होतंय का? प्रत्येकाला नीट ऐकू येतोय का मी जे काय बोलतोय ते? येत असेल तर जरा मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. पण मध्ये मला नोटिफिकेशन आलं नेट कनेक्शन अनस्टेबल म्हणून विचारतो. ओके ठीक आहे. तर आता कोणती एक्सपिडिशन मध्ये काय झालं ते लक्षात घ्या. साऊथ अमेरिकेमध्ये राहणारे जे काही आहेत आणि साऊथ सी आयलंडमध्ये राहणारी जी काही माणसं आहेत याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. तरी पण यांच्या ज्या काही कस्टम होत्या, यांच्या ज्या काही ट्रॅडिशन होत्या, यांच्या ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, सिमिलॅरिटीज दिसून आल्या. आता हे दिसून आल्यानंतर झालं काय, सोशल सायन्सचा अभ्यास करणारे होते किंवा सोशोलॉजिस्ट होते त्यांनी एक हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं की हे जे कोण साऊथ अमेरिकन आहेत आणि साऊथ सी आयलंड आहेत यांच्यात साम्य असण्याचं कारण काय आहे. तर साऊथ सी आयलंडमध्ये जी काही माणसं राहत आहेत यांचं ओरिजिन साऊथ अमेरिका आहे. आता ह्या हायपोथेसिस आल्यानंतर याच्यावर डिस्प्यूट सुरू झालं. कारण अंतर किती आहे बघा, जवळपास 13,504 किलोमीटर अंतर आहे या दोघांमधील, त्याचप्रमाणे मध्ये समुद्र आहे. मग आता हायपोथेसिसवर डिस्प्यूट का तयार झाले, तर एवढं अंतर त्या काळी ज्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती, प्रॉपर बोट नव्हत्या किंवा प्रॉपर एखादा प्लेन नव्हतं, मग अशा वेळी जे कोण साऊथ अमेरिकन असतील त्यांना खरंच साऊथ सी आयलंडला जाणं पॉसिबल आहे का, यावर डिस्प्यूट सुरू झालं. मग सायंटिस्टने काय केलं, शेवटी प्रॅक्टिकली एक बोट घेतली, त्याच्यामध्ये जे काही गरजेचं सामान असेल, आवश्यक जे काही अन्नधान्य असेल ते घेतलं आणि प्रवास करायचं ठरवलं. आणि खरोखर ते 100 दिवसांमध्ये
साऊथ सी आयलंड वरून साऊथ अमेरिकेला पोहोचले. इकडे हायपोथेसिसने काय केलं बघा, साऊथ अमेरिका अँड साऊथ सी आयलंड या दोघांच्या ट्रॅडिशन मध्ये सिमिलॅरिटी होती, साम्य काय आहे हे समजत नव्हतं, कारण दोन्ही देश किंवा दोन्ही जी काही जागा आहेत ते एकमेकांना लागून आहेत, लगत आहेत असं काहीच नव्हतं, दोघात अंतरही खूप होतं. मग अशा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी की साम्य नक्की काय आहे, एक हायपोथेसिस आला, एक अंदाज आला की नक्कीच साऊथ सियरनची जी काय माणसं आहेत ती मूळ साऊथ अमेरिकन असली पाहिजे. मग आता पुढे प्रश्न आला की जर अमेरिकन आहे तर अमेरिकेत साऊथ सियरनला कसे आले, समुद्रातील प्रवास कसा केला, मग एखाद्या बोटीने केला असेल किंवा एखादा तराफा वापरला असेल, मग प्रॅक्टिकली गोष्ट शक्य आहे का? सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केलं, एक बोट घेतली आणि खरंच प्रवास करायचा ठरवला आणि 100 दिवसात पोहोचली. याच्यामुळे झालं काय, हा जो काही अंदाज होता, जो काही हायपोथेसिस होता की साऊथ अमेरिकन आहे हेच ओरिजिन आहे साऊथ सियरन मधील माणसांचं, ते प्रूव्ह झालंय. काय सांगितलं ते लक्षात आलंय का? काही शंका असतील, काही समजलं असेल तर विचारा. अशाच प्रकारे थोड्या थोड्या आपण स्टोरीज मध्येच बघणार आहोत की एखाद्या गोष्टीचा शोध कसा लागला, त्यामध्ये हायपोथेसिसने कसं मदत केली आणि ते हायपोथेसिस इस्टॅब्लिश कसं झालं, हेच आपण आजच्या लेक्चरला छोट्या छोट्या एक्झाम्पलद्वारे समजून घेणार आहोत. एक्झाम्पल समजलंय का बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके पुढे जातोय. नेक्स्ट आहे डिस्कवरी ऑफ नेपच्यून. ऍस्ट्रॉनॉमर्स कॅल्क्युलेटेड द ऑर्बिट ऑफ युरेनस. आता युरेनस हा ग्रह आहे, याची कक्षा कशी असणार आहे, म्हणजे काय सूर्यमालेमध्ये प्रत्येक ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतोय, मग ही जी काय भ्रमण करण्याची जी काय कक्षा आहे तिला आपण ऑर्बिट मानतोय. मग ऍस्ट्रॉनॉमर्सने म्हणजे खगोलशास्त्रज्ञांनी काय केलंय, प्रत्येक ग्रहाची जी काही कक्षा आहे ती त्यांनी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला, त्यात त्यांनी युरेनस येऊन कॅल्क्युलेट केली. पण 1980 मध्ये काय झालंय बघा, रोबर्ट जो आहे त्याने ऑब्झर्व केलं की युरेनसचा आपण जे काही ऑर्बिट कॅल्क्युलेट केलंय, जी काही कक्षेत त्याने भ्रमण करणं एक्सपेक्टेड आहे त्याच्यामध्ये तो काही भ्रमण करत नाही, त्या कक्षेमध्ये तो काही फिरत नाही. क्वेश्चन आलाय, इस्टॅब्लिश रूल नाही, उत्तर नाही, मग आला हायपोथेसिस, एक अंदाज की देअर मस्ट बी अ प्लॅनेट बियॉन्ड युरेनस डिस्टर्बिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ युरेनस. याचा अर्थ काय, युरेनसच्या आसपास एक ग्रह आहे तो काय करतोय, युरेनसच्या ग्रॅव्हिटीमध्ये इंटरफेअर करतोय आणि त्यामुळे त्याचं जे काही ऑर्बिट जे आपण कॅल्क्युलेट केलंय त्यामध्ये तो काही फिरत नाहीये. असे पुढे झालं काय, तर ऍडम इन इंग्लंड अँड लेव्हरियर इन फ्रान्स कॅल्क्युलेटेड द साईज अँड पोझिशन ऑफ अननोन प्लॅनेट. आता या हायपोथेसिसची नेक्स्ट स्टेज काय झाली, तर या दोघांनी मिळून काय केलंय, तो नक्की किती आकाराचा ग्रह पाहिजे, कारण युरेनसच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये इंटरफेअरन्स करण्यासाठी ते ग्रहाचा नक्की आकार किती पाहिजे आणि नक्की पोझिशन काय असेल याचा एक अंदाज लावण्यात आला. आणि फायनल स्टेज झाली, दी ग्रेट बर्लिन टेलिस्कोप फाउंड द प्लॅनेट अँड दिस प्लॅनेट वॉज नेम एज अ नेपच्यून, आणि नेपच्यूनचा शोध लागला. लक्षात आलंय पुन्हा एकदा तीच गोष्ट, युरेनसचं जे काही ऑर्बिट असेल म्हणजे प्रत्येक ग्रहाचं ऑर्बिट जवळपास ऍस्ट्रॉनॉमर्सने डिसाईड केलेलं होतं कोणत्या कक्षेत भ्रमण करणार आहे, म्हणजे जे काही त्यांनी कॅल्क्युलेट केलं होतं, जो काही त्यांचा इस्टॅब्लिश रूल होता त्याप्रमाणे घटना घडल्या नाहीत. कारण 1820 ला दिसून आलंय की तो ग्रह आम्ही जे काही ऑर्बिट कॅल्क्युलेट केलंय त्यात फिरत नाहीये. मग कारण काय, मग अंदाज आला की याच्या आसपास अजून कोणत्या तरी ग्रह आहे जो याच्या ग्रॅव्हिटीमध्ये याच्या भ्रमण कक्षेमध्ये काय करतोय, इंटरफेअरन्स करतोय. मग या हायपोथेसिसला सपोर्ट करण्यासाठी अजून काही ऍस्ट्रॉनॉमर्स आले, त्यांनी काय केलंय, त्या ग्रहाची पोझिशन काय पाहिजे आणि अंदाजे साईज काय पाहिजे जेणेकरून तो युरेनसचं जे काही ऑर्बिट आहे जी काही भ्रमण करण्याची कक्षा आहे त्याला डिस्टर्ब करू शकेल याचा अंदाज लावला. आणि ज्यावेळी पोझिशन सगळे फिक्स झाले त्यानंतर ग्रेट बर्लिन टेलिस्कोपचा वापर करण्यात आला आणि स्पेसिफिक त्या ठिकाणी एक प्लॅनेट मिळाला ज्याचं नाव नेपच्यून असं आणण्यात आलं. ही गोष्ट समजली का बघा, काही शंका असेल तर विचारा. ओके पुढे जातोय. कॉज ऑफ बर्निंग. आता इकडे काय होतंय बघा, बर्निंग कन्सिस्ट इन गिविंग ऑफ सबस्टन्स नोन एज अ फोजिस्टन. सो मेटल वेन हीटेड गिव पावडर लाईक सबस्टन्स नोन एज अ काल्स. आता इकडे नक्की झालंय का लक्षात घ्या, बर्निंगच्या संदर्भात यापूर्वी फोजिस्टन थिअरी होती. ती काय म्हणायची, कोणतीही वस्तू असेल ती ज्यावेळी जाळली जाते ज्यावेळी तिचं बर्निंग होतंय त्यावेळी त्यातनं हे घटक निघून जातोय ज्याचं नाव फोजिस्टन. आता लक्षात घ्या, एखादी जर वस्तू असेल ती जाताना जर घटक निघून जात असेल तर याचा अर्थ काय, तिचं वजन कमी होणार आहे, बरोबर आहे. पण काही मेटल जाळल्यानंतर हीट केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्यामधून एक नवीन मॅटर तयार होतोय, नवीन एक घटक तयार होतोय ज्याचं नाव आहे काल्स. होतंय काय, दी काल्स इज हेवियर दॅन दी मेटल फॉर्म विच इट इज फॉर्म. याचा अर्थ काय, मूळ जी काही वस्तू आहे तिचं जे काही वजन होतं त्यापेक्षा ती जाळल्यानंतर जी काही पावडर तयार होते तिचं वजन जास्त आहे. आता कॉन्फ्लिक्ट तयार झालं, पण फोजिस्टन थिअरी काय म्हणत होती, घटक जाळताना निघून जातोय वजन कमी झालं पाहिजे. पण इकडे काय होतोय, मेटलला हीट दिली जाते, मेटल बर्न केल्यानंतर जो काही घटक होतोय तो ओरिजिनल गोष्टीपेक्षा जास्त वजनाचा आहे. पुन्हा एकदा आला अंदाज, लेवोजीर यांनी एक हायपोथेसिस केलं की बर्निंग इन्वॉल्व्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ लार्ज क्वांटिटीज ऑफ एअर.
याने काय म्हटलंय, वजन वाढण्याचं कारण काय, तर त्याचं ज्यावेळी ज्वलन होतंय तर तो हवेतील काही घटक शोषून घेतोय, ऍब्झॉर्ब करतोय, त्यामुळे बर्निंग पॉसिबल होतोय आणि त्यामुळेच वजन वाढतंय. त्याच्या पुढे झालंय काय बघा, कॉन्सिक्वेन्स डिड्यूस दॅट नथिंग मोर कॅन बर्न अंटिल फ्रेश एअर लेटिंग. आता याच्या पुढची पायरी काय होती, जर ज्वलनाआधी हवेतून काहीतरी ऍब्झॉर्ब केलं पाहिजे, तर याचा अर्थ काय, ज्यावेळी हवा असणार नाही हवेतील तो जो काही घटक आहे तो संपेल, तेव्हा बर्निंग होणार नाही. त्या दृष्टीने त्यांनी काय काय केलं, तर एक क्लोज कंपार्टमेंट तयार केलं किंवा एक क्लोज स्पेस तयार केली ज्याच्यामध्ये लिमिटेड अमाऊंट ऑफ एअर होती, त्या ठिकाणी बर्निंग सुरू केलं. ज्यावेळी त्या हवेतील तो घटक संपला तेव्हा त्या मेटलचं बर्निंग पण थांबलं. म्हणजे काय, तो कम्प्लिटली बंद झाला नाही. जर ओपन क्लायमेट मध्ये किंवा मोकळ्या जागी आपण जर एखादं मेटल बंद करायचं ठरवलं असेल, कम्प्लीट बर्निंग होऊन जाईल. कारण काय, हवेत तो घटक आहे. मग तोच जर आपण एखाद्या क्लोज कंडिशन मध्ये करायचा ठरवला, ज्या ठिकाणी हवेतील घटक संपतोय बर्निंग थांबतोय. याचा अर्थ काय, त्याने जे काय हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं होतं की हवेतून काही ना काहीतरी ऍब्झॉर्ब होतोय आणि म्हणून बर्निंग होते आणि म्हणून वजन वाढतंय, त्याला सपोर्ट करणारे एक्सपेरिमेंट मिळालं. त्यापुढे त्याने केलं काय, फॉस्फरस आणि सल्फरवर पण एक्सपेरिमेंट केले आणि लक्षात आलं की बर्निंग इन्वॉल्व्स कॉम्बिनेशन ऑफ बर्निंग सब्सटन्स विथ द ऑक्सिजन इन द एअर. म्हणजे काय, हवेतील जो काही ऑक्सिजन आहे तो ज्वलनासाठी आवश्यक आहे. पुन्हा एक लक्षात घ्या, इकडे पण तीच गोष्ट आली. ऑलरेडी पोझिस्टन नावाची एक थिअरी आहे, ती इस्टॅब्लिश होती की प्रत्येक घटकामध्ये पोझिस्टन नावाचा घटक असणार आहे जो काय करणार आहे, बर्निंगला सपोर्ट करतोय, त्याच्यामुळे बर्निंग होतोय आणि ज्यावेळी एखादी गोष्ट बर्न होते ते पोझिस्टन निघून जातोय. आता सब्सटन्स जर निघून गेला तर वजन कमी झालं पाहिजे, पण मेटलला ज्यावेळी बर्न करण्यात आला तेव्हा लक्षात आलं की बर्निंग नंतर जो काही पावडर लाईक सब्सटन्स जो काही तयार होतोय त्याचं वजन ओरिजिनल मेटलपेक्षा जास्त आहे. कॉन्फ्लिक्ट तयार झाले. कॉन्फ्लिक्ट तयार झाल्यानंतर पोझिस्टनला अपोज करण्यासाठी किंवा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थिअरीज पुट फॉरवर्ड करण्यात आल्या. त्यातील एक थिअरी काय सांगत होती, बर्निंग करताना हवेतील काही घटक आम्ही ऍब्झॉर्ब करतोय म्हणून बर्निंग पॉसिबल आहे. आता या थिअरीला सपोर्ट करण्यासाठी एक्सपेरिमेंट करण्यात आले. यामध्ये एक एक्सपेरिमेंट मध्ये काय करण्यात आलं, तर एक क्लोज कंडिशन मध्ये एखाद्या डब्यात म्हणा किंवा एखाद्या जागी म्हणा, ज्या ठिकाणी हवा मर्यादित स्वरूपाची आहे, नवीन हवेचा शिरकाव होणार नाही, त्या ठिकाणी मेटलचं बर्निंग करण्यात आलं. ज्यावेळी त्या भागातील हवा संपली त्यावेळी बर्निंग पण थांबलंय. याचा अर्थ काय, हवेतील जो काही घटक आहे तो बर्निंगसाठी आवश्यक आहे. आणि याच्यानंतर काही मेटलवर ओपन सर्कमस्टन्सेस मध्ये एक्सपेरिमेंट केले आणि लक्षात आलंय की खरोखर ते ज्वलनासाठी हा घटक आवश्यक आहे. अशाच प्रकारचं एक्सपेरिमेंट आपण स्वतः शाळेत असताना केलेलं असेल. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात मेणबत्ती लावली जात होती, ती मेणबत्ती पेटवली जात होती आणि त्यावर ग्लास ठेवलं जायचं. ग्लास ठेवल्यानंतर काय व्हायचं, त्या ग्लासमध्ये आता नवीन हवा तरी येऊ शकत नाही कारण आजूबाजूला पाणी आहे. जोपर्यंत ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती जळत राहते. ऑक्सिजन संपला की मेणबत्तीचं ज्वलन पण थांबतंय. तीच गोष्ट इकडे इस्टॅब्लिश झालेली आहे. दी कॉज ऑफ बर्निंग समजलंय का बघा, काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जाऊया. रुमफर्ट इन्व्हेस्टिगेशन इंटू नेचर ऑफ हीट. आता इकडे पण एक कॅलरी थिअरी होती, त्या थिअरीने काही पॉईंट सांगितले होते, ते ज्यावेळी कॉन्ट्राडिक्ट झाले त्यावेळी रुमफर्ट इन्व्हेस्टिगेशन आला आणि त्याने एक नवीन थिअरी पुट फॉरवर्ड केली. इन टू बॉडीज ऑफ डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट, दे रीच द सेम टेम्परेचर, इट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, नो चेंज इन वेट, हीट इज वेटलेस सबस्टन्स कॉल्ड एज अ कॅलरी. आता यांचं म्हणणं काय बघा, कॅलरी थिअरी प्रमाणे हीट ही अशा प्रकारची गोष्ट आहे की तुम्ही जनरेट करू शकत नाही, की तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टेम्परेचरचे दोन घटक असतील, ते जर एकमेकांच्या संपर्कात आले तर काय होणार आहे, ज्याचं टेम्परेचर जास्त आहे त्याच्यातून हीट कमी टेम्परेचरच्या गोष्टीकडे, जसं पाणी उतराला वाहत जातंय त्याप्रमाणे हीट पण ट्रान्सफर होत जाणार आहे. म्हणून हीटला वजन नसतं असं कॅलरी थिअरी होती. आता यानंतर झालंय काय, हा जो काही रुमफर्ट आहे हा आर्मी फॅक्टरीमध्ये गेला किंवा आर्मीमध्ये होता म्हणा, त्यावेळी त्याने काय बघितलं, बोरिंग ऑफ कॅनन. कॅननचा अर्थ तोफ आहे. आता तोफ आतून पोकळ पाहिजे तरच त्यातून तुम्ही तोफ बळ टाकू शकता. मी तोफ पोकळ करण्यासाठी त्या तोफेमध्ये ड्रिलिंग केलं जातं. आता मेटलमध्ये ड्रिलिंग करत असताना लोखंडाचा जो काही किस आहे तुकडे आहेत ते बाहेर पडत होते आणि रुमफर्टच्या लक्षात आलंय की हे जे काही तुकडे बाहेर पडत आहेत त्यांचं टेम्परेचर उकळत्या पाण्यापेक्षा जास्त आहे. आता त्याला प्रश्न पडला, कॅलरी थिअरी काय म्हणते, हीट तुम्ही जनरेट करू शकत नाही, हीट तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही, बरोबर आहे. हे जे काही ड्रिलिंग करणारं मशीन आहे ते गरम आहे का सुरुवातीला, नाही. कॅनन ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या तोफेमध्ये आपण ड्रिलिंग करतोय ते गरम आहे का, नाही. ज्यावेळी ड्रिलिंग सुरू झालं त्यावेळी लोखंडाचा किस बाहेर येऊ लागला, कॅननचं टेम्परेचर वाढणार आहे. ज्याने आपण बोरिंग करतोय, ज्याने आपण ड्रिलिंग करतोय त्याचं टेम्परेचर वाढतंय. याचा अर्थ काय, हीट जनरेट होऊ शकते. मग जनरेट का होते, त्याने केलं काय, एक लाकडी बॉक्स घेतला असेल, त्याच्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये बॅरल घेतलं आणि पुन्हा एकदा बोरिंग सुरू केलं. दोन तास बोरिंग केल्यानंतर, दोन तास ड्रिलिंग केल्यानंतर, म्हणजे तो पाईप पाण्यात फिरवल्यानंतर पाणी सुद्धा गरम झालं.
आणि यावरून त्यांनी थिअरी घेतली की हीट आपण जनरेट करू शकतो. हीटचं प्रोडक्शन आणि कम्युनिकेशन हे मोशन म्हणजे एखाद्या गोष्टीला गती दिल्यानंतर होतं. त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट केलं आणि प्रूव्ह केलं, लक्ष दिलं कॅलरिक थिअरी जी आहे ती चुकीची आहे आणि रुंपटची थिअरी जी आहे ती बरोबर आहे. हीट आपण जनरेट करू शकतो, हीटचं जनरेशन एखाद्या गोष्टीला गती दिल्यानंतर होते. हे होतं रुंपट इन्व्हेस्टिगेशन. इकडे पण तेच कॅलरिक थिअरी जे काय सांगत होती त्याने रुंपटच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही. कारण ते काय म्हणायचे, हीट जनरेट करू शकत नाही, ट्रान्सफर करू शकत नाही, ती ऍज अ लिक्विड आहे जी एका फॉर्ममधून एका बॉडीमधून लोअर टेम्परेचरच्या बॉडीकडे ट्रान्सफर होणार आहे असं कॅलरिकचं मत होतं. पण रुंपटचं झालं काय, त्याने हीट जनरेट होताना बघितली, मग जनरेशनचं त्याने कारण शोधलं. त्या संदर्भात त्याने एक हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं की मोशनने हीट जनरेट होऊ शकते. त्या संदर्भात त्याने एक्सपेरिमेंट केलं ज्यामध्ये पाणी त्या मोशनमुळे उकळलं आणि त्यावरून ती गोष्ट सिद्ध झाली हीट ही जनरेट होऊ शकते आणि ती मोशनमुळे जनरेट होते आणि कम्युनिकेट होते. हा पॉईंट समजलाय का बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके, नेक्स्ट पॉइंट, रोंजन्स डिस्कवरी ऑफ एक्स रे. आता इकडे झालंय काय बघा, हा रोंजन जो होता त्याने डिस्कवरी ऑफ एक्सटेंटली इन हिज हुझबर्ग जर्मनी लॅब वेअर ही वॉज टेस्टिंग वेदर कॅथोड रेस कुड पास थ्रू गॅस ग्लास ही नोटिस अ ग्लो कमिंग फ्रॉम नियर बाय केमिकल कोटेड स्क्रीन ही डब द रेस दॅट कॉज द ग्लो एक्स रे बिकॉज दे आर अननोन नेचर. आता इकडे झालंय काय, हा जो कोण प्रोफेसर आहे, जर्मन प्रोफेसर आहे, तो एक एक्सपेरिमेंट करत होता. त्याला बघायचं होतं कॅथोड रेस हे ग्लास तून जाऊ शकतात की नाही. आता हे एक्सपेरिमेंट करत असताना झालं काय, त्याच्या लॅबमध्ये काही केमिकली कोटेड स्क्रीन होत्या ज्याचा या एक्सपेरिमेंटशी काही संबंध नव्हता. पण कॅथोड रे जो एक्सपेरिमेंट करत असताना त्या लक्षात आलं त्याच्या रूममध्ये ह्या ज्या काही केमिकली कोटेड स्क्रीन आहेत त्या चमकत आहेत. मग त्याने काय केलं, हा जे काही कॅथोड रेचं एक्सपेरिमेंट चालू आहे ते कापडाने झाकलं, झाकल्यानंतर पुन्हा एकदा ट्राय केलं तर त्या लक्षात आलं तरी पण त्या स्क्रीन चमकते. याचा अर्थ काय, या कॅथोड रे जे आहेत ते त्यातून जात आहेत आणि तो कागद चमकवतायत. रेज नक्की हे काम कसं करतायत, नक्की रेज काय आहेत हे त्यावेळी माहित नव्हतं. आपण सायन्समध्ये काय करतो किंवा मॅथ्समध्ये काय करतो, अननोन गोष्टीला एक्स अज्युम करतो. तेच त्याने एक्स म्हणून अज्युम केलं आणि मला या एक्सरे नाव पडलं. आता हे झाल्यानंतर त्याने केलंय काय, हे कॅथोड रेज जे आहेत त्या समोर ग्लास ऐवजी वेगवेगळ्या गोष्टी ठेवून बघितल्या. त्याचबरोबर याचा फोटोग्राफ घेता येतो का किंवा एखाद्या फिल्ममध्ये याचा काय इफेक्ट होतो, म्हणजे फॉगिंग कशा प्रकारे होतं त्याचं एक्सपेरिमेंट केलं. मग त्याच्या लक्षात आलं की मेटल जर लाईट असेल तर त्याच्यातनं जास्त प्रमाणात द्या ट्रान्सफर होऊ शकतात, मेटल जर हेवी असेल त्यातनं कमी प्रमाणात होतील. आता हे एक्सपेरिमेंट महिनोन महिने चालू असताना त्याने केलं काय, सर्वात शेवटी स्वतःच्या बायकोचा हात होता तो तिला ठेवायला सांगितला, हातात एक अंगठी होती आणि त्यामधून स्वयं रेज ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस ते लक्षात आलं की माणसाची जी त्वचा आहे, जे मांस असेल आणि त्वचा असेल त्यातल्या रेज जाऊ शकतात पण माणसाच्या बोन मधून या जाऊ शकत नाही आणि त्याचमुळे आपण एक्सरे घेऊ शकतो. पहिला एक्सरे जो आहे हा याने काढलेला आहे जवळपास नोव्हेंबर 1895 दरम्यान असेल, त्या दरम्यान त्याने काढला. ज्या एक्सरे मध्ये त्याच्या बायकोचा हात आहे त्याची तिला अंगठी दिसते, या अंगठीमधून या रेज गेल्या नाहीत कारण तो हार्ट सबस्टन्स आहे. त्याचप्रमाणे बोन्स मधून गेला नाही कारण तो हार्ट सबस्टन्स आहे, फक्त फ्लेश मधून गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे एक्सरेचा शोध लागलेला आहे. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रूल आणि कोणत्याही प्रकारची गोष्ट नव्हती, पण एक प्रश्न पडलेला होता की या ज्या काही रेज आहेत त्या नक्की जात आहेत कशा आणि त्यामुळे या कागद रिफ्लेक्ट का होतोय. रिफ्लेक्शनचा अर्थ सध्या कागद चमकणं म्हणजे तो कागदाचं एक फॉगिंग होत होतं. म्हणजे फॉगिंग नक्की का होतंय, म्हणजे धुळकट असेल किंवा काही इफेक्ट त्या कागदावर का पडतोय, म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्याने मध्ये ठेवून बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारची डेन्सिटीची मेटल ठेवून बघितली, त्याप्रमाणे फॉगिंगवर काय इफेक्ट होतोय आणि सर्वात शेवटी त्याने माणसाचा हात ठेवून बघितला आणि काय इफेक्ट होतोय आणि त्याप्रमाणे एक्सरेचा शोध लागलेला आहे. ही थिअरी समजली का बघा, इकडे सुद्धा हायपोथेसिसचा वापर करून एक शोध लागलेला आहे. काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जातोय. स्टेजेस इन हायपोथेसिस डिडक्टिव्ह मेथड. एखादा हायपोथेसिस कसं डेव्हलप केलं जातं आणि कसं इस्टॅब्लिश होतं ते आपण चार स्टेजेस मध्ये बघायचं आहे. फर्स्ट आहे फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस एज अ टेंटेटिव्ह. व्हेन अ फॅमिलियर सोल्युशन फेल्स टू अकाउंट फॉर ऑब्झर्वेशन ऑर व्हेन न्यू फॅक्ट कॅनॉट बी एक्सप्लेन बाय नोन लॉज द सायंटिस्ट पुट फॉरवर्ड टेंटेटिव्ह सोल्युशन कॉल्ड एज अ हायपोथेसिस. याचा अर्थ काय, ऑलरेडी इस्टॅब्लिश सोल्युशन आहे, ऑलरेडी इस्टॅब्लिश एखादा नियम आहे पण तो नियम नवीन घडणारी घटना का घडली कशी घडली ती सांगू शकत नसेल तर अशा वेळी टेंटेटिव्ह सोल्युशन आहे. जर तुम्हाला मी न्यूटनचं एक्झाम्पल दिलं, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं, कोणती वस्तू हातातून सोडा ती खालीच जाते. उद्या विचार करा, हातातून सोडलेली गोष्ट खाली जाण्याऐवजी वर जाऊ लागली, आता न्यूटन चालवा चालेल का, चालणार नाही. मग काय होणार आहे, नवीन एखादं टेंटेटिव्ह सोल्युशन आहे ही गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल, त्यालाच आपण हायपोथेसिस मानायचं आहे. जसं आपण बर्निंगच्या संदर्भातील थिअरी बघितली
यापूर्वी बर्निंगच्या संदर्भात पॉझिशन थिअरी काय म्हणत होती, बर्निंग मध्ये काय होणार आहे, घटक निघून जाणार आहे, वजन कमी होणार आहे. पण मेटलच्या बर्निंग मध्ये पावडर तयार झाली, त्याचं ओरिजिनल गोष्टीपेक्षा वजन जास्त होतं, झालं काय, कॉन्ट्रडिक्शन तयार झालं. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन का तयार झालंय किंवा ते कॉन्ट्रडिक्शनचं नक्की उत्तर काय, आणि पॉझिशन ते उत्तर सॅटिस्फाय न करू शकल्यामुळे नवीन थिअरी आली. मग अशाच प्रकारे लक्षात घ्या, हायपोथेसिसची फर्स्ट स्टेज असेल, एक्झिस्टिंग जो काही लॉ असेल, एक्झिस्टिंग जे काही रुल्स असतील, रेग्युलेशन असतील, ते जे काही नवीन घटना घडतायत, न्यू फॅक्ट घडतायत, ते एक्सप्लेन करू शकत नाही. त्यामुळे टेम्पररी सोल्युशन जे ना, त्याला आपण हायपोथेसिस म्हणायचं आहे. त्याचवेळी होणार आहे ज्यावेळी एक्झिस्टिंग रूल तुम्हाला सॅटिस्फाय करू शकणार नाही. नेक्स्ट स्टेज काय बघा, कलेक्शन ऑफ ऍडिशनल फॅक्ट्स, मॉडिफिकेशन ऑफ हायपोथेसिस इफ नेसेसरी. इकडे काय म्हटलंय, बाय युझिंग हायपोथेसिस एज अ गाईड सायंटिस्ट ऑब्झर्व न्यू फॅक्ट विच आर रिलेव्हंट टू द प्रॉब्लेम, द ऍडिशनल फॅक्ट मे ऑर मे नॉट सपोर्ट द हायपोथेसिस. फक्त एखाद्याच्या संदर्भात टेंटेटिव्ह सोल्युशन आलं म्हणजे काम झालं असं नाही, पण त्या संदर्भात अधिकाधिक माहिती सायंटिस्ट जमा करणार आणि बघणार ती माहिती आपल्या जे काही हायपोथेसिस आहे, जो काही आपला अंदाज आहे, त्याला सपोर्ट करतात किंवा नाही. फॉर एक्झाम्पल आपण नेप्च्यूनचं एक्झाम्पल घेऊया. युरेनस सूर्यमालेमध्ये नक्की कसं भ्रमण करणार हे सायंटिस्ट डिसाईड केलेलं होतं. युरेनस त्या ऑर्बिटमध्ये भ्रमण करत नाही आहे, फिरत नाही, लक्षात आलं. त्यानंतर त्याने एक अंदाज लावला, एक ना एक ग्रह आहे जो याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये इंटरफेरन्स करतोय. हे झाल्यानंतर सायंटिस्ट जर पुढे काहीच माहिती ठेवली नसती तर आजपर्यंत आपण काय म्हणणार होतो, काहीतरी अननोन फोर्स आहे जो करतोय. पण सायंटिस्ट असं केलं का, नाही, त्याने अजून अजून माहिती त्याचा मिळवण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, काही जणांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये इंटरफेरन्स करण्यासाठी त्या प्लॅनेटची साईज किती पाहिजे, त्याची पोझिशन किती पाहिजे, याचा शोध घेतला. आणि ती माहिती घेऊन त्याने बघितलं की याला सपोर्ट करते का, हो. नंतर पुढची गोष्ट त्याने काय केली, ग्रेट बर्लिन टेलिस्कोप तिकडे पॉइंट आउट केला आणि त्याने काय केलं, नेपच्यूनचा शोध लावला. मग अशाच प्रकारे सायंटिस्ट काय करणार आहेत, फक्त टेंटेटिव्ह सोल्युशन घेऊन थांबणार नाही, तर ते सोल्युशनला सपोर्ट करणारे असू द्या किंवा कॉन्ट्रडिक्ट करणारे असू द्या, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या कलेक्ट करणार आहेत आणि ते सपोर्ट करणार का बघणार. जर का ती गोष्ट सपोर्ट करत नसेल, जी काही माहिती मिळते ती जर तुमच्या हायपोथेसिसला जर सपोर्ट करत नाही, कॉन्ट्रडिक्ट करते, तर इमिजिएटली काय होणार आहे, हायपोथेसिस डिस्कार्ड केलं जाईल आणि इकडे फर्स्ट स्टेजला पुन्हा जो सायंटिस्ट येईल त्याच्या नवीन हायपोथेसिस तो तयार करेल आणि पुन्हा एकदा फॅक्ट नवीन इन्फॉर्मेशन मिळवायला सुरुवात करेल. दोन पॉईंट समजलेत का बघा, काही शंका असतील तर विचारा. पुढे डिडक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हायपोथेसिस. आफ्टर हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड सायंटिस्ट प्रेडिक्ट सर्टन ऑब्झर्व फॅक्ट फ्रॉम इट, दिस प्रेडिक्शन आर द कॉन्सिक्वेन्स डिड्यूस फ्रॉम द हायपोथेसिस. आता अर्थ लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी फक्त हायपोथेसिस तयार झालं, टेंटेटिव्ह सोल्युशन मिळालं, ऍडिशनल फॅक्ट मिळाले म्हणून झाले नाही, त्याच्याकडे अजून एक पॉवर असली पाहिजे जी आहे प्रेडिक्टेबिलिटी. आपण फक्त पाऊस कसा तयार होतो एवढं समजून सायन्स थांबत नाही, ते काय सांगतंय, आज कसं तयार होणार, उद्या कसं आणि परवा कसा होईल. म्हणजेच काय, सायन्स फक्त एखादा रूल एस्टॅब्लिश करून एखादी एक्झिस्टिंग गोष्ट एक्सप्लेन करून थांबत नाही, तर त्याच प्रकारच्या सिमिलर सर्कमस्टन्सेस मध्ये कोणत्या प्रकारचा इफेक्ट होईल हे सांगतंय. न्यूटनचा लॉ आजही ऍप्लिकेबल आहे, बरोबर आहे, की आज आपण हवेत चालतोय, पृथ्वीवर पाय टेकवू शकत नाही, असं काय आहे का, नाही. याचा अर्थ काय, सायन्स काय करतोय, आज घडणारी गोष्ट एक्सप्लेन करतोय प्लस भविष्यात जे काय घडेल ते प्रेडिक्ट करतोय. मग तीच कपॅसिटी आपल्या हायपोथेसिस आहे का हे चेक करण्यासाठी त्याचा वापर करून काही गोष्टी प्रेडिक्ट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण बर्निंगचं जर एक्झाम्पल घेतलं असेल तर हवेतील काही ना काहीतरी सबस्टन्स आहे जो ऍब्झॉर्ब करून बर्निंग पॉसिबल होतोय. वेगळ्याने प्रेडिक्शन काय केलंय, हवेत जोपर्यंत तो घटक आहे तोपर्यंतच बर्निंग पॉसिबल आहे, ज्यावेळी हवेतील तो घटक संपणार आहे त्यावेळी बर्निंग होणार नाही. किंवा मोशनच्या बाबतीत आपण जर विचार केला असेल किंवा हीटचा जर विचार केला असेल तर हीट जनरेट कशी होते, मोशनने. याचा अर्थ काय, जोपर्यंत मोशन आहे जोपर्यंत गती आहे तोपर्यंत हीटिंग होत राहणार आहे, ज्यावेळी मोशन थांबेल हीट रिड्यूस व्हायला सुरुवात होणार आहे. येथे लक्षात, म्हणजेच काय, डिडक्टिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, एखादी गोष्ट प्रेडिक्ट करण्याची त्या हायपोथेसिसची केपेबिलिटी आहे किंवा नाही हे चेक केलं जाणार आहे. लास्ट स्टेज आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. अ हायपोथेसिस इज टेस्टेड बाय अपील टू फॅक्ट्स. If the deduced consequence occurs, it is said to be confirmed, and if it is not, it is disconfirmed. याचा अर्थ काय, पुन्हा एकदा बर्निंगचं एक्झाम्पल घ्या. बर्निंगच्या संदर्भात पॉझिशन थिअरी होती, त्याने सांगितलं होतं की वजन कमी होणार आहे, सबस्टन्स एक निघून जाणार आहे, निघून गेला नाही, म्हणून त्याने हायपोथेसिस तयार केलं की बर्निंग मध्ये काही जात नाही तर हवेतून काहीतरी ऍब्झॉर्ब केलं जातं. नेक्स्ट स्टेज होती ऍडिशनल माहिती, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स घेतले, बर्निंगच्या संदर्भात टेस्टिंग केलं. मध्ये डिडक्टिव्ह डेव्हलपमेंट मध्ये काय केलं, प्रेडिक्ट केलं की हवेमध्ये आता आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन लागतो, मग जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत बर्निंग होईल, ऑक्सिजन संपला की होणार नाही. आणि लास्ट स्टेज होती टेस्टिंग, म्हणजे त्याने काय केलंय, क्लोज सर्कमस्टन्सेस मध्ये खरोखर एक मेटल घेतलं आणि त्याचं बर्निंग, त्याचं हीटिंग सुरू केलंय. हवेमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन होता तोपर्यंत काय झालं,
हीटिंग चालू राहिलं, बर्निंग चालू राहिलं, ज्यावेळी ऑक्सिजन संपला त्यावेळी बर्निंग थांबलं. किंवा आपल्या मेणबत्तीचं एक्झाम्पल तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की पाण्यामध्ये मेणबत्ती लावून त्याच्यावर एक ग्लास ठेवल्यानंतर काय होतंय, जोपर्यंत हवा त्या ग्लासमध्ये आहे तोपर्यंत मेणबत्ती पेटत आहे. ज्या ठिकाणी हवा संपली किंवा ज्या ठिकाणी त्याची ऑक्सिजन संपला त्या ठिकाणी बर्निंग थांबलंय. याचा अर्थ काय, जे काय त्यांनी थर्ड स्टेजला प्रेडिक्ट केलं होतं ते फोर्थ स्टेजला घडलंय. बरोबर आहे. मग अशाच प्रकारे हायपोथेसिस मध्ये सायंटिस्ट काय करणार आहेत, एखादी गोष्ट प्रेडिक्ट करणार आहेत आणि ती प्रेडिक्शन जर सक्सेसफुल झालं तर ते हायपोथेसिस इस्टॅब्लिश झालं असं मानलं जातं. जर का ते प्रेडिक्शन सक्सेसफुल झालं नाही तर काय होणार आहे, हायपोथेसिस जे आहे ते इस्टॅब्लिश झालं असं मानलं जाणार नाही. लक्षात घ्या, जी काय फोर्थ स्टेज आहे त्याला कितीही कालावधी लागू शकतो. याच्या संदर्भात कोणतीही तुम्ही स्पेसिफिक टाइम लाईन, स्पेसिफिक टाइम लिमिट सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा आपण कोपरनिकसचं एक्झाम्पल बघतो, कोपरनिकसने काय सांगितलं होतं, सूर्य ग्रहांभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तर काय पृथ्वी आणि इतर जे काही ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतायत. आता ही गोष्ट टेस्ट कशी करणार, त्याकडे काही शोध नव्हता. पण ज्यावेळी गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावला काही शतकानंतर, त्यानंतर काय झालंय, आता ही गोष्ट व्हेरीफाय झाली. याचा अर्थ काय, फोर्थ स्टेज अचीव्ह करायला कितीही वेळ लागू शकतो. कारण काय, त्या काळात जी काही डेव्हलपमेंट असेल त्यावर, किंवा सायंटिफिक जी काही आपली डेव्हलपमेंट असेल त्यावर डिपेंड आहे टेस्टिंग कधी होणार आणि टेस्टिंग कधी इस्टॅब्लिश होणार. तर स्टेजेस समजलेत का बघा, काही शंका असतील तर विचारा. अगदी साधा सोपा टॉपिक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी हे पॉईंट जनरली स्वतः स्वतः एक्सप्लेन करू शकतोय. काही शंका असेल तर विचारा. ओके, पुढे जातोय. नेक्स्ट आहे नेचर ऑफ हायपोथेसिस. इकडे काय म्हटलंय बघा, अ हायपोथेसिस मे बी डिफाइंड एज एन टेंटेटिव सपोजिशन विच इज पुट फॉरवर्ड फॉर एक्सप्लेनिंग द फॅक्ट दॅट कॅनॉट बी अंडरस्टूड विदाउट इट. याचा अर्थ काय, नवीन घडणाऱ्या घटना आहेत ते एखादी घडलेली घटना आहे, जे एक्झिस्टिंग जे काही रूल्स असतील ते सांगू शकत नाहीत. मग अशा वेळी ते एक्सप्लेन करण्याचा, त्याच्या मागचं कारण शोधण्याचा, ते कसे घडतंय ते एक्सप्लेन करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो, त्यासाठी जो काही तात्पुरता एक अंदाज लावला जातोय, जे काही गृहितक असेल त्याला आपण हायपोथेसिस मानायचं आहे. आता याच्यामध्ये याची वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं आहे अटेम्प्ट ऍट एक्सप्लेनेशन. एव्हरी हायपोथेसिस इज अन अटेम्प्ट ऍट एक्सप्लेनिंग द फॅक्ट. याचा अर्थ काय, घडलेली घटना कशी घडली हे एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे. जसं आपण मगापासून बघितलं, कोणती की एक्सपेडिशन मध्ये बघितलं असेल, साऊथ सी आयलंड असेल, साऊथ अमेरिका असेल, यांचं सिमिलॅरिटीज आहे, ठीक आहे. सायंटिस्ट तिकडे थांबले असते तर हायपोथेसिस मिळालं असतं का, नाही. तर त्यांनी काय केलं, यांच्या ट्रॅडिशन मध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. की युरेनस त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत नाही, याचं नक्की कारण काय ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर नवीन जो काही प्लॅनेट आहे त्याचा शोध घेऊन. किंवा बर्निंगच्या संदर्भात आपण बघितलं, एक्झिस्टिंग जी काही थिअरी होती, ती आपली जी काही नवीन एक्सपेरिमेंट होती, किंवा नवीन जी काही घटना ऑब्झर्व करण्यात आली, की मेटलच्या बर्निंग नंतर जो काही पावडर तयार, त्याचं वजन जे आहे ते जास्त आहे. इकडे काय केलं गेलं, तर ते वजन जास्त काय येतोय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजेच काय, चांगला हायपोथेसिसने काय गोष्ट करायची, पहिली गोष्ट अटेम्प्ट ऍट एक्सप्लेनेशन, त्याने ती गोष्ट कशी घडते हे समजावण्याचा, त्याचं कारण शोधण्याचा आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट प्रोविजनल. हायपोथेसिस क्लेम्स टू एक्सप्लेन फॅक्ट बट दिस क्लेम हॅज येट टू बी टेस्टेड. सो हायपोथेसिस ऑलवेज इज अ काइंड ऑफ प्रोविजनल कॅरेक्टर. आता याचा अर्थ लक्षात घ्या, तात्पुरत्या स्वरूपाचं असणं. कोणतंही हायपोथेसिस, एखादा सायंटिस्ट आहे तो बसला, त्याला सुचलं, झालं इस्टॅब्लिश, असं होत नाही. प्रत्येक गोष्टी संदर्भात असंख्य तर्क, असंख्य सजेशन किंवा अंदाज लावले जातात. त्यातील काही अंदाज इस्टॅब्लिश होतात, काही होत नाही. त्या लक्षात घ्या, फर्स्ट टाइम एखाद्याला विचार आला असेल, त्याने कन्फर्म केलं, टेस्टिंग केलं, झालं, असं कधीही होत नाही. फॉर एक्झाम्पल केपलरचं घेतलं जातंय की मंगळाच्या संदर्भात त्याचं जो काही ऑर्बिट असणार आहे तो अंडाकृती असणार आहे. की जे काही त्याचं होतं ते हायपोथेसिस पर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याने 19 हायपोथेसिस केले, ते टेस्ट केले आणि ते ज्यावेळी डिस्कार्ड करण्यात आले त्यानंतर जे 20वं हायपोथेसिस आलं ते होतंय मार्सच्या ऑर्बिट संदर्भात. याचा अर्थ काय, जसं तुम्हाला एखादी गोष्ट नवीन करायला सांगितली, एखादा एसे लिहायला सांगितलं, एखादा पेंटिंग लिहायला सांगितला, तुम्ही बऱ्याचदा प्रयत्न करणार आहात, खाडाखोड करणार आहात, कागद फाडणार आहात, म्हणजे तुम्ही काय करताय, परत परत गोष्ट इम्प्रूव्ह आहे. तुम्हाला जी हवी आहे तशी गोष्ट घडत नाही, ते सायन्सच्या बाबतीत होणार आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं हायपोथेसिस असणार आहे, त्याच्यावर टेस्टिंग होईल, फॅक्ट होतील. जर फॅक्टने कॉन्ट्रडिक्ट केलं, हायपोथेसिस गेलं. पुढे हायपोथेसिसने काय केलं पाहिजे, एखादी गोष्ट प्रेडिक्ट केली पाहिजे. प्रेडिक्ट केलेली घटना घडत नाहीये, हायपोथेसिस गेलं. जर प्रेडिक्ट केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट हवाय, त्यापेक्षा वेगळाच रिझल्ट आला, हायपोथेसिस गेलं. याचा अर्थ काय, ते प्रोविजनल असतं, तात्पुरतं असतं. जोपर्यंत ते टेस्टेड होत नाही तोपर्यंत ते प्रेडिक्ट करू शकत नाही, आणि ते जे काही प्रेडिक्ट करतं ते तुमच्या रिझल्टमध्ये येऊ शकत नाही तोपर्यंत ते प्रोविजनलच राहणार आहे. म्हणून याचं सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे प्रोविजनल, म्हणजे काय, तात्पुरत्या स्वरूपाचं असणं. ही स्लाईड समजली का बघा.
समजले असेल तर मेसेज करा, मग आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. ओके नेक्स्ट. ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल. बिफोर हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ईच फॅक्ट स्टँड आउट सेपरेटली, इट अपियर्स अनरिलेटेड टू अदर फॅक्ट, हायपोथेसिस इंट्रोड्यूस ऑर्डरली फॅक्ट. याचा अर्थ काय, ज्या काही घडलेल्या वेगवेगळ्या घटना आहेत, त्या घटना ज्या काही शॅटर्ड असतात, विखुरलेल्या असतात, त्यांच्यामध्ये एक लिंक तयार करणं, एक चेन तयार करण्याचं काम हायपोथेसिस करतं. फॉर एक्झाम्पल, आता एक चोरीचं एक्झाम्पल घ्या. इन जनरल बघा, एखाद्या माणसाने चोरी केली, तो सोनाराकडे गेला, त्याला सांगितलं विदाउट पावती माझ्याकडे सोनं आहे, मला इमर्जन्सी मला विकायचं आहे. सोनाराने विकत घेतलं, त्याने पैसे घेतले, नवीन गाडी आणली. आता गावात चर्चा काय सुरू होणार, याच्याकडे पैसा नव्हता, अचानक पैसे आला, याने गाडी घेतली, पण का घेतली आहे, कशी घेतली, कोणाला माहित आहे नाही. सोनार म्हणणार, याच्याकडे पावती नाही, इमर्जन्सी आहे, मी घेतलंय सोनं, त्याला पैसे दिले. इमर्जन्सी काय, हा कुठे आहे, कसा आलाय, पैसा कुठून आलाय, सोनं कुठून आलाय माहित आहे का नाही. ज्यावेळी पेपरमध्ये न्यूज येते, या माणसाने अशा ठिकाणी चोरी केली, ते सोनं सोनाराकडे विकलं आणि त्यातून गाडी घेतली. आता काय झालं, तिन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड झाल्या. येते लक्षात, मग अशाच प्रकारे सायन्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या घटना घडतायत. फॉर एक्झाम्पल, आपण एक्सरेचं जर घेतलं असेल, तर त्या जे काही कॅथोड्रेस बाहेर निघत होत्या, त्यामुळे तो पदार्थ चमकत होता, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं आणि कॅथोड्रेस ग्लास मधून जाऊ शकत नाही, एवढ्या रिस्ट्रिक्टेड राहिला असता, तर जे काही त्याचे केमिकली कोटेड ज्या काही प्लेटेड प्लेट होत्या, त्यांना की का चमकतात हे समजलं नसतं. बरोबर आहे. त्यापुढे जाऊन त्याने काय केलं, ज्या काही कॅथोड्रेस जात आहेत त्याच्यामध्ये मेटल ठेवून बघितलं, माणसाचा हात ठेवून बघितला. त्याद्वारे झालं काय, कॅथोड्रेस कोणाला पेनिट्रेट करून पुढे जाऊ शकतात, किंवा ज्याच्या काही एक्सरेज आहेत ते कोणाच्या पार जाऊ शकतात, कोणाच्या पार जाऊ शकत नाही समजलं, आणि सर्व जण त्याने काय केलं, एक्सरेचा शोध लावलाय. याचा अर्थ काय, जे काही सुटे सुटे विखुरलेले घटना असतात, एखाद्या घटनेचे पैलू असतात, त्यांच्यामध्ये एक श्रृंखला तयार करणं, त्या ऑर्गनाइज करण्याचं काम हायपोथेसिस करतात. आणि ते कधी करणार आहे, ज्यावेळी त्याचं रूल म्हणून एस्टॅब्लिश होणार आहे. पुढे रिझल्ट ऑफ रॅशनल ऍक्टिव्हिटी म्हणजे थिंकिंग. व्हॉट हायपोथेसिस इज प्रपोजिंग डिपेंड्स अपॉन इमॅजिनेशन ऑफ इन्व्हेस्टिगेटर. इट कॅन बी सेड दॅट हायपोथेसिस इज रिझल्ट ऑफ रॅशनल ऍक्टिव्हिटी बिकॉज थिंकिंग इज इन्वॉल्व्ह इन इट. याचा अर्थ काय, एखादा माणूस विचार करणार आहे, त्याची कल्पकता, त्याची विचार करण्याची जी काही क्षमता असेल, त्याप्रमाणे ते हायपोथेसिस डेव्हलप होत जाणार आहे. याचाच अर्थ काय, थिंकिंग चांगलं असेल, चांगलं इमॅजिनेशन असेल, चांगला अभ्यास असेल, तर तो बेटर हायपोथेसिस तयार करू शकतो. थिंकिंग इमॅजिनेशन नसेल, तर तो काही हायपोथेसिस तयार करेल, आणि त्याचं काय होणार आहे, टेस्टिंगच्या वेळी ते खरं आहे की खोटं आहे बाहेर निघणार आहे. हे दोन समजलेत का बघा पॉईंट, पॉईंट नंबर 3 आणि 4. काही शंका असतील तर विचारा. ओके तर कोणालाही काही शंका नाही असं मानतोय, आजचं लेक्चर इकडे संपवतोय. या लेक्चरचा, या जो काही हायपोथेसिसचा जो काही चॅप्टर आहे, तो राहिलेला जो काही पार्ट आहे तो आपण उद्या बघणार आहोत. आता ही जी काही पीपीटी आहे ती मी पीडीएफ करून व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो, एकदा वाचून घ्या. कोणताही भाग, कोणतीही टर्म समजली नाही, यापूर्वी जो काही सिलेबस आला त्यापैकी जर काही समजलं नसेल, तर व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमची शंकांचं अवश्य निरसन केलं जाईल. हॅव अ गुड डे.